आज आपण शाही पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. या पद्धतीने जर तुम्ही शाही पनीर मसाला बनवलात ना, तर मी 100% सांगते तुम्ही बाहेर ढाबा रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं विसरून जाल. एवढं जबरदस्त शाही पनीर मसाला घरी बनवू शकता आणि खूप खरंच खूप टेस्टी लागतं हे शाही पनीर मसाला. एकदम रिच टेस्ट आपण कशी आणायची आहे ते आपण पाहणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगणार आहे कसं बनवायचं आहे. तर आधी आपण घेणार आहोत टॉमॅटो. एकदम मस्त असे लाल टॉमॅटो घेतलेले आहेत बघा, त्यामुळे ग्रेव्हीला छान कलर येतो. तर इथे 5 टॉमॅटो घेतले, 4 कांदे घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहे इथे 10 काजू. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे भरून हे मेलन सीड्स, खरबुज्याचे बिया येतात ना त्या. आता याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर यामध्ये मी एकदम मस्त कडकडीत असं गरम पाणी घालून अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे लगेच भिजल्या जातात. जर तुम्हाला टाईम नसेल तर आधी भिजत घालून ठेवलं तरी चालेल. आता कांदा आणि टोमॅटोची आपण पेस्ट करून घेऊया. हे बघा कांदा टोमॅटोची मस्त एकदम जेवढी बारीक पातळ एकदम बारीक जेवढी पेस्ट करता येईल ना तेवढं करायची आहे. आणि त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे दही 1/2 कप आणि हे काजू आणि मेलन सीड भिजल्याची पेस्ट करून घेऊया आपण. आता काजू आणि मेलन सीडची ही पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपण यामध्ये खडे मसाले घालणार आहोत. तर ते खडे मसाले कुठले आहेत ते बघूया. तर इथे मी घेतलेलं 1 चमचा जिरं, काही काळी मिरी 10, लवंग, काळी वेलची, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, हिरवी वेलची घ्यायची 2 आणि हा तेजपत्ता घेतलेला आणि एक छोटासा तेजपत्ता घेतलेला आहे असे. ह्या मोठ्या तेजपत्त्याचे आपण 2 तुकडे करून घेऊया म्हणजे आपल्याला ग्रेव्ही परतताना प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्यानंतर इथे मी 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे, याचे असे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत चौकोनी असे. तर इथे मी बघा ह्या साईजचे असे मोठे रेस्टॉरंट ढाब्यावरती वगैरे जसे तुकडे असतात ना मोठे मोठे, तसेच मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत. तर पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये आपण तेल 2 चमचे मी गरम करत ठेवलेलं आहे. मस्त तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण खडे मसाले घालायचे आहेत. तर 2 चमचे तेल चांगलं मस्त तापलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले घालून घेऊया. खडे मसाले 1 मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे नाहीतर ते करपतील. तर म्हणून अगदी 1 मिनिटभर परतल्यानंतर लगेचच यामध्ये आपण कांद्याची पेस्ट जी भरून घेतली होती ती घालायची आहे. कांद्याची पेस्ट आपण व्यवस्थित परतून घ्यायची आहे, त्याचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायची आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता कांदा मस्तपैकी परतून घ्यायचं आहे पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित. आता ह्याचं आपण याला कवर करून 1-2 मिनटं वाफ देऊन घेऊया म्हणजे कांदा परतला जाईल, छान शिजला जाईल. तर 2 मिनटं झालेली आहेत, बघूया आपण. तर बघा कांदा मस्त शिजला गेला आहे, बाजूने बघा तेल थोडं सुटलेलं आहे म्हणजेच आपला कांदा व्यवस्थित परतला जातो आहे. आता कांदा थोडा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत काजू आणि खरबुजाच्या बियांची जी पेस्ट बनवून ठेवली होती ना ती घालून घ्यायची आहे. आता कांदा आणि आपण खरबुजाच्या बिया एकत्र घातल्या नाही परतल्या, कारण कांदा आणि खरबुजाच्या बियांना परतायला वेगवेगळा टाईम लागतो, कांद्याला थोडा टाईम जास्त लागतो. म्हणून कांदा आधी व्यवस्थित परतून घ्यायचा, त्याच्यानंतरच 1-2-3 मिनटानंतर आपण काजूची पेस्ट घालून घ्यायची. आता यालाही आपण कवर करून परत 2 मिनटं शिजून घेऊया. तर आता 2 मिनटं झालेली आहेत, मस्त ग्रेव्ही आपली परतली गेली आहे. जेवढं व्यवस्थित तुम्ही ग्रेव्हीला परताल ना तेवढंच तुमच्या ग्रेव्हीला छान असं टेस्ट येणार आहे. त्यामुळे परतताना अगदी हे करायचं नाही, घाई करायची नाही, व्यवस्थित परतत राहायचं आहे. त्यानंतर इथे मी 1/2 चमचा घातले हळद आणि 2 चमचे घातलेले आहेत मस्त काश्मीरी लाल मिरची पावडर. यामुळे कलर खूप छान येईल ग्रेव्हीला म्हणून आपण व्यवस्थित काश्मीरी मिरची पावडर करून आता परतून घ्यायचं आहे. कलर बघा मस्त परत चेंज होत चाललेला आहे. तर आता परत आपण याला झाकून 2 मिनटं परत शिजवून घेऊया. तर आता 2 मिनटं झालेली आहेत, बघा ग्रेव्हीला बघा बाजूने तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपली ग्रेव्ही छान परतली गेली आहे. आपण हे शाही पनीर मसाला बनवतो आहे त्यामुळे ग्रेव्ही व्यवस्थितच परतली गेली पाहिजे आणि एकदम कमी गॅसवरती. आता यामध्ये मी घातलेली आहे टोमॅटोची पेस्ट आणि आता टोमॅटोची पेस्ट घालून परत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परत आपण याला
व्यवस्थित परतल्यानंतर झाकून शिजवायचं आहे 2 मिनटं। तर याला मी परत आता झाकण ठेवून कवर करून आपण 2 मिनटं परत शिजवून घेऊया। तर आता 2 मिनटानंतर बघा मस्त आपला टोमॅटोही व्यवस्थित परतला गेलेला आहे। त्याला परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडा टाईम लागतो पण एकदम रिच अशी टेस्ट तुमच्या ग्रेव्हीला येईल, त्यामुळे मी जसं स्टेप बाय स्टेप सांगते तसे तुम्ही फॉलो करा। आता यामध्ये आपण घालतो आहे दही। दही हे चांगले व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि दही घातल्यानंतर फटाफट मिक्स करायचं आहे, कारण दही फाटण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे आपण लगेचच हे परतत राहायचं आहे। आता दही घालून मस्त आपण परतून घेतल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला रिच टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये 2 चमचे मी बटर घातलेलं आहे। बटरऐवजी तुम्ही दुधावरची मलई असते ना तीही घालू शकता, किंवा जर तुम्हाला मावा आवडत असेल तोही घालू शकता। आणि आता आपण घातलेलं आहे स्वादानुसार मीठ आणि धनिया पावडर घातलेली 1 चमचा। आणि आता परत आपण 1 अर्धा चमचा असं कसुरी मेथी मी थोडी अशी हाताने गरम करून क्रश करून घेतलेली आहे, ती पावडर अशी 1/2 चमचा घातलेली आहे। आता कसुरी मेथी वगैरे घालून आपण व्यवस्थित परतून परत झाकून 2 मिनटं वाफ देऊन घेऊया। 2 मिनटानंतर बघा मस्त परत आपली ग्रेव्हीला ती मस्त असं तलंग सुटलेला आहे, व्यवस्थित आपली ग्रेव्ही परतली गेलेली आहे। तर यामध्ये आता आपण पाणी घालत नाही आहोत, तर 1 कप मी दूध घालते आहे। पाण्याचा वापर नाही करतो आहे कारण आपण शाही पनीर मसाला बनवत आहे, तर टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये दूध घातलेलं आहे। आणि आता सर्वात शेवटी आपण यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला लक्षात ठेवा सर्वात शेवटी घालायचा आहे, गरम मसाल्याचा जो फ्लेवर असतो ना तो लास्टपर्यंत टिकून राहतो ग्रेव्हीमध्ये, म्हणून सर्वात शेवटीच यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला घालून मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये पनीरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। तर पनीर बघा आपण याआधी परतून वगैरे काहीच घेतलेलं नाही, कसंच पनीर घालतो आहे। आणि मस्त असं पनीरमध्ये पूर्ण फ्लेवर उतरण्यासाठी आपण परत मिक्स करून याला झाकून 2-4 मिनटं आपण परत वाफ देऊन घेणार आहोत। म्हणजे जे सर्व मसाल्यांचा फ्लेवर आहे तो पनीरमध्ये उतरला पाहिजे। आत्ताच बघा किती छान कलर आला आणि टेस्टीच खरंच खूप टेस्टी ही शाही पनीर मसाला आपला तयार झालेला आहे, तर नक्की बनवून बघा। आता मिक्स करून आपण परत याला 3-4 मिनटं एकदम कमी गॅसवरतीच वाफ देऊन घ्यायची आहे। तर हे आपलं मस्त असे 4 मिनटानंतर मी बघा ओपन करून बघितलेलं आहे, मस्त असं आपलं हे शाही पनीर मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला बघूनच समजत असेल किती रिच टेस्ट आलेली असेल याला, तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तरी मस्त असं हे आपलं शाही पनीर मसाला तयार झालेला आहे। अगदी किती सोपं आहे बघितलात ना, घरच्या घरी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे। तुम्हीही याच पद्धतीने बघून करून बघा। वरून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे आपलं हे शाही पनीर मसाला सर्व करण्यासाठी तयार झालेलं आहे। गरमागरम नान बरोबर किंवा पराठ्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, एकदम जबरदस्त टेस्टी असं हे शाही पनीर मसाला बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा।